सुनी अनोळखे मनायचे कसे आधी दिसणारी माणसंच ना जास्त डेंजरस असतात पण तू काय एवढी जुईची बाजू घेतोस विचार काय विचार चांगला नसेल तर जय सॉरी सीक्रेट मेसेजेस चाललेत का नाही कोण आहे गर्लफ्रेंड नाही मला कोणी गर्लफ्रेंड नाही इम्पॉसिबल तुझ्यासारख्या हँडसम मुलाला गर्लफ्रेंड नाही आहे त्याच्यावर विश्वास ठेव मी खरंच सांगतोय मी अच्छा मनासारखी कोणी मिळाली नाही का हो मम्मी आहे ना म्हणजे मी आहे ना मला सांग तुला कशी गर्लफ्रेंड हवी आहे ती तुझ्या मनासारखी गर्लफ्रेंड शोधून दे सांग कशी गर्लफ्रेंड हवी आहे हॉट अँड हॅपनिंग की बोरिंग आता दे उत्तर जय साधी सुधी मन मिळाव जुई बहुतेक तुझ्याबद्दल बोलतोय तो एनिवे सेल्स रिपोर्ट हवे होते ना तुम्हाला बघा आणि काही प्रॉब्लेम आला तर मी आहेच थँक्यू यू वेलकम जय असं का बोलतोय यातून भलते भलते अर्थ काढले जाऊ शकतात जय का कळत नाहीये तुला मला बोलावंच लागेल त्याच्याशी बघ येईल अगं बघ ना किती छान छान साड्या ही बघ ही छान दिसेल तुला हा ही ही तू हे बघ ताई माझा ना आता अजिबातच मूड नाही चल ना ग जाऊया ना ग आपण अगं जाऊया काय भाऊजींनी तुझ्या वाढदिवसासाठी साड्या घ्यायला सांगितल्या आहेत ना हा आणि जर का नाही घेतली ना तर चिडतील ना ते हा मला नाही माहित तुला आठवत आपल्या लहानपणी तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझाही वाढदिवस साजरा करायचा मी हट्टच धरून बसायची आणि तुझ्यासारखा सेम फ्रॉक मला सुद्धा लागायचा मग आपली आई आपल्या दोघींसाठी सेम फ्रॉक घेऊन यायची आठवत ना आज सुद्धा आपण साड्या घेऊया मी सुद्धा घेते साडी चालेल हे पा ही गुलाबी साडी आहे ना मॅनक्विनला लावलेली ती जरा काढून आणा आणि सेम पॅटर्नची निळ्या रंगाची साडी द्या एक मिनिट तोपर्यंत ह्या साड्या दाखवा या दोन हा ती सुद्धा दाखवा ओके थँक्यू
या ही चांगली संधी शोभा, या संधीचं तू सोनं केलं नाहीस ना तर तुझ्यासारखी कम नशिबी तूच. ओ मॅडम, क्या 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 हुआ? कितना देखोगे? देखने का पैसा नहीं है, लेकिन बस करो ना अभी. ए ए तुम अपना तोड़ संभाल के बात करो. हाँ, मैं क्या भिखारी दिखती हूँ क्या? वो मैं साड़ी देखने को आई हूँ ना, अभी खरीदी करने का रहेगा. साड़ी तो अभी देखना पड़ेगा ना, अंदर जाने को दोगे क्या? बात करता है तुम ना, अभी रुको यहाँ पे, मैं वो साड़ी खरीदी करके लाती हूँ. तुम रुको, सादा बात करते हो. नमस्कार. हो नमस्कार. नमस्कार. नमस्ते. अय्या ओळखलत का मला? मी आदितीची जाऊ. हो ओळखलं. शोभा. अगं अहो, हे काय करते तुम्ही? माफी मागते. माफी? ती कशाला? त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जयने तुमची मदत नाकारली ना, तुम्ही किती आपलेपणाने वागत होता तिकडे त्याच्याशी, आणि आमचा जय दुसरा नुसता. अहो तसं काही नाहीये, तसा जय स्वाभिमानी आहे ना. स्वाभिमानी असणं आणि हट्टी असणं किती फरक आहे? माझाच धीर आहे तरी सांगते, स्वतःच्या मनाचंच खरं करतो तो, आमचं काही ऐकतच नाही. नाही म्हणजे राग मानू नका, पण त्याच्या या अशा वागण्यामुळे नुकसान करून घेतोय ना तो स्वतःच. हे आमचं काही नाहीये हो, पण या सगळ्यामध्ये बिचारी आदिती भरडली जातीये ना. माहेरी किती लाडाकोडात वाढवलं असेल तुम्ही, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं असेल ना तिला. काय नशिबी आलंय तिच्या बघा, आमच्या गिरगावच्या 1.5 खोल्यांमध्ये संसार करावा लागतोय तिला. माहेरी ना सुखाचं नुसतं गालीच्या अंतरला असणार तुम्ही, आणि आता आमच्या घराची काम करून हाताला घट्टे पडले. तुम्ही तुम्ही बघा तिचा हात कधीतरी. कधी काही इतक्या महागड्या साड्या घेताना क्षणाचा विचार केला नसेल ना तिने, आणि साधी साडी घ्यायची झाली ना तरी 10 वेळा विचार करते हो बिचारी. अदितीचा हा आवडता रंग आहे. एक काम करा, ही पॅक करा. हा तुम्ही एक काम कराल का, ही साडी अदितीला द्याल का? देईन ना. म्हणजे काय, आपल्या अदितीसाठी नक्की देईन. हा तुम्हाला निळा रंग आवडतो का? अयो हो, खूप खूप आवडतो. सेम पॅटर्नची निळी साडी सुद्धा आम्ही काढली आहे, ती ती दाखवता. हा ही पहा. अगं बाई, अगं बाई, छान छान छानच आहे बाबा. आवडली ना? हो हो, खूप आवडली, मस्तच आहे. मग ही साडी तुमच्यासाठी पॅक कर. या नको नको, कशाला उगाच, छे छे, कशाला बाई. नाही नाही, खूप महाग असेल. नाही नाही, कशी कशी दिसते बाई, छान. घ्या घ्या घ्या. म्हणजे ना तशी मीच ना साडीच घ्यायला आले होते, विरारला फ्लॅट घेतलाय ना आम्ही. गणेश पूजन आहे,
आमच्याकडे उद्या? त्यासाठीच आले होते साडी घ्यायला. अरे वा, खूपच छान. हो हो, मग ही साडी आमच्यातर्फे तुम्हाला आहे. उद्या तुम्ही आणि अदिती ह्या साड्या नेसा, ठीक आहे? खरंच? अरे नको नको, पण कशाला म्हणजे. छे छे, नाही घ्या घ्या मागे. अरे तुम्ही आता आग्रहच करताय म्हणून मी घेते. हा पण मला नाही वाटत आदिती ही साडी नेसू शकेल. ती येणारच नाहीये ना गणेश पूजनाला. का? आता काय सांगणार. आदितीने नोकरी करायला सुरुवात केली ना आजपासून. आता इतक्या लवकर लगेच सुट्टी कशी मिळेल तिला? तरी सांगितलं मी तिला, बाई ग तू नोकरी करू नकोस, जयला करू देत. पण आमच्या जयला बिझनेसचं भूत शिरलंय ना डोक्यात. आता ते बिझनेसचं भूत उतरत नाही तोपर्यंत पोटापाण्याचं काय झालं. आता काय, जय पण नोकरी करायला लागलाय. सांगते काय तुम्हाला, मग ऐकत नाही तो दोघं माझ. पण आता फायदा काय? खूप उशीर झालाय तुम्हाला सांगते ना मी. इतकी वर्ष आमच्या ह्यांनी एक हाती घर सांभाळलं हो. कसा मी संसार केला माझं मलाच माहिती. पोटाला चिमटे काढून, कर्ज काढून, म्हणून ना नाईलाजाने हे घर विकावं लागलंय आम्हाला. का? हो ना, म्हणून तर आता विरारला शिफ्ट होतोय आम्ही. आता त्याच्यातही त्या जयचा, आमच्या जयचा हटवादीपणा बघा. विरारला येणार नाही म्हणतो हा, म्हणे लांब पडत. आता शोधताय दोघं भाड्याचं घर, ते तरी कुठे परवडतंय म्हणा. ह्या सगळ्यात वाईट वाटतंय ते आदितीच. बिचारीला नोकरी करावी लागते ना. नाही, काहीच हरकत नाहीये. आयुष्यभर साथ देईन असं तिने वचन दिलंय जयला, आणि ते वचन ती पाळतीये. ह्या कठीण प्रसंगात ती जयच्या बरोबरीने लढतीये, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप आहे. आता बोल. बॉन्ड साइन केलास? केला. खूप त्रास झाला का? आजपर्यंत आयुष्यात कधी खोटं बोललो नाही, वागलो नाही. ते सही करत असताना सारखं वाटत होतं निर्णय बदलावा, पण तेव्हा तुझा चेहरा आला डोळ्यासमोर, माझ्या आदितीचा चेहरा. जयास पहिलाच दिवस होता
पण तुझ्याशिवाय नाही राहलं मला असं वाटत होतं की कि गेले कित्येक दिवस ना आपण एकमेकांशी बोललोच नाही होत आज आपण 8 तास एकमेकांच्या आजूबाजूला असून सुद्धा आपण एकमेकांशी अनोळख्यासारखं वागत होतो एक एक क्षण ना एक एक वर्षासारखा वाटत होता माहिती माझी अवस्था काही खूप वेगळी नव्हती कामात लक्षच लागत नव्हतं का कधी एकदा त्या मिस आदिती ऐवजी माझ्या मिसेस आदितीला भेटतोय असं झालं खोट आहे सगळे किती प्रयत्न करत होते तुझ्याशी बोलण्याचा आणि तू तू पण सगळ्याशी बोलण्यात गुंतला होतास काय मग काय काय गरज होती तुला त्या रजनीशी हात मिळवायची अरे असं काय आता तिने हात पुढे केला तर नमस्कार करणं किती उद्धटासारखं वाटतं त्यात काय एवढं यार माझ्या मनात काही नव्हतं आणि जर तिच्या मनात असेल तर तू बघितलं नाहीस का ती कशी म्हणाली मी तुला जयराम नाही जय म्हणून हाक मारी मला नाही आवडलं ते अरे आज कुठे आत्ता ती तुला भेटली आणि लगेच तुला ती जय म्हणणार हे बघ माझ्याशिवाय तुला दुसरं कोणीही जय म्हटलेलं ना मला आवडणार नाही कळलं शास्तात हल्लीच्या मुली लगेच म्हणे जय म्हणे काय गरज आहे तिला जय म्हणण्याची हो आदिती हो एरवी मला अख्खी चाळ काय म्हणते जयच म्हणते ना तेव्हा काही वाटत नाही आपल्याला काय आज एका दुसऱ्या मुलीने जय काय म्हटलं लगेच जळतीस मी जळत वगैरे नाही माझा काय संबंध हा पण उद्या जर एखादा मुलगा येऊन मला म्हणाला की हाय अदू आणि असा हात पुढे केला आणि मी पण लगेच हात पुढे करून त्याला शेकहँड केलं तर चालेल तुला कळलं ना मला कळतंय तुला काय म्हणायचं मलाही नाही आवडणार कुठल्या परक्या पुरुषाने तुला येऊन प्रेमाने काही तुझ्याशी बोललं हातभेद मिळवला तर कारण जसा माझ्यावर फक्त तुझा अधिकार आहे तसा तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे ना आणि आदिती हे बघ या अशा छोट्या छोट्या गोष्टी होत राहणार लक्ष नको देऊस त्याच्याकडे आणि आदिती ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर मेसेजेस काय करतेस मला नाही सगळेजण असतात आपल्या आजूबाजूला कोणी जर बघितलं असतं संशय आला असता तर मग आणि मेसेज कशावरून केला तर त्या जुईवरून ती साधी सरळ मुलगी येते तिच्यावर ना मेसेज मग काय कशी बघत होती ती तुझ्याकडे कशी प्रेमात पडल्यासारखी हे बघ तू तिला सगळं सांगून टाका काय सांगू ते मला काही माहित नाही पण नंतर तिचा ना गैरसमज व्हायला नको मी आधीच सांगते अगं पण कसं सांगू कुठे सांगू आणि काय सांगू मी तिला ठीक आहे सांग नाही 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 नको तू नको सांगूस मी सांगेन तिला नंतर काय सांगणार हेच सांगेन की काय आदिती आपण या ऑफिसमध्ये कोणालाही काहीही सांगू शकत नाही पण तुला एक खरं सांगू मला आज खरंच मनापासून त्रास होत होता कामातही लक्ष लागत नव्हतं मन सारखं तुझ्याकडे खेचलं जात होत जणू काही मी आदिती नावाच्या मुलीच्या पुन्हा प्रेमात पडत होतो आपलं लग्न झालंय जय पण आपलं लग्न झालेलं असून सुद्धा आपल्यात हा नकोसा दुरावा का आलाय कदाचित त्यामुळे आपल्याला प्रेमाची खरी किंमत कळ ह्या परिस्थितीत आपण एकमेकांना त्रास करून घेण्यापेक्षा एकमेकांवर संशय घेण्यापेक्षा आपल्यासाठी 4 आनंदाचे क्षण शोधूयात ना जिथे दुरावा येतो तिथे प्रेमाची नव्याने सुरुवात होते आदिती आपण एकमेकांच्या पुन्हा नव्याने प्रेमात पडलो तर मला चालेल
पण या वेळेला आंधळेपणाने नाही तर डोळसपणाने तुझ्यावर प्रेम करणार आहे. म्हणजे काही नाही. हे बघ आदिती, त्या ऑफिसमध्ये कोणाच्या मनात माझ्याबद्दल काय आहे मला माहित नाही, पण माझ्या मनात फक्त तूच आहेस. आपल्या ऑफिसमध्ये लग्न करायला परवानगी नाही आहे ना, पण प्रेम करायला मला आवडेल. सगळ्यांच्या नकळत तुझ्याकडे चोरून बघायला, तुला लपून छपून लाजताना बघायला, पुन्हा चोरून चोरून नव्याने प्रेम अनुभवायला, आणि कदाचित मी तुला पुन्हा प्रपोज करेन. आय लव्ह यू आदित्य. लग्न करशील माझ्याशी पुन्हा एकदा?